आता एक महत्त्वाची बातमी आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था महाविकास आघाडी सरकारनं कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फडणवीसांना दिलेलं बुलेट प्रूफ वाहन आता काढून घेतलं जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी हिटलिस्टमध्ये टाकलं असल्याची चर्चा आहे. या संबंधात त्यांच्या निकटवर्तीयांची काळजी घेतली जाते. याशिवाय विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या सुरक्षा व्यवस्थेतही कपात करण्यात आली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची झेड दर्जाची सिक्युरिटी कमी करून ती वाय दर्जाची करण्यात आली आहे. तसंच चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना आता विशेष सुरक्षा नसणार आहे. तसंच संजय बनसोडे, असलम शेख अशा काही मंत्र्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. तर सुरक्षा कपातीच्या निर्णयावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. महाराष्ट्राचं सरकार सुडाच्या भावनेतून भाजपा नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा, काढून टाकण्याचा दुस्साहस करत आहे. हे सरकार ना शेतकऱ्याला मदत करू शकलं, ना कोरोना कालखंडात ज्यांचा तडफडून मृत्यू झाला त्या कुटुंबांना मदत करू शकलं. कोणाला मदत केलीत? हे अपयश भाजपा नेते सातत्यानं वर्षभर मांडत राहिले आणि म्हणूनच सूड उगवायचा, आवाज दाबायचा म्हणून हा तुमचा प्रयत्न आहे. आकसबुद्धीनं, कपटनीतीनं या सरकारनं त्यांच्याबरोबरच्या सुरक्षा रक्षक असतील किंवा त्यांची बुलेट प्रूफ गाडी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते असतील यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला. परंतु महाविकास आघाडी सरकारला त्यांची लोकप्रियता खुपते, त्यांचं काम खुपतं आहे, त्यांची जी लोकप्रियता वाढते त्यामुळे यांच्या पोटामध्ये दुखत आहे. नाही, खरं म्हणजे सुरक्षा काढण्याची ही परंपरा पहिले भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्राला शिकवलेली आहे. अनेक लोकांनी देशामधला आपण राजकारण पाहिलं तर राहुल गांधीपासून तर सोनिया गांधीपासून तर अनेक जे काही विरोधी पक्षाचे नेते होते यांना दिल्लीपासून मुंबईपर्यंत त्यांच्या राज्यामध्ये काय घडलं तीच घडलेली परंतु पूर्ण सुरक्षा काढलेली नाही, फक्त काही सुरक्षा कमी केलेली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली खासगी सुरक्षा कमी करण्याची विनंती गृहमंत्री अनिल देशमुख यांना केलेली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन करून त्यांनी ही विनंती केली आहे. सध्या पवारांना झेड प्लस सुरक्षा आहे. गृहखात्याच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि चंद्रकांत पाटील यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतलाय. सुरक्षा कमी करण्याचा निर्णय हा राजकीय सूडबुद्धीनं घेतल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही विनंती केली आहे.